तर श्रीदेघाटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयारी करण्यात आली होती. तब्बल 25 ते 30 हजार कार्यकर्त्यांची एक्झिबिशन सेंटरमध्ये जेवणाची तयारी करण्यात आली, पण प्रत्यक्षात फक्त 200 ते 300 कार्यकर्तेच या ठिकाणी उपस्थित असल्याचं चित्र आहे. आता या जेवणाचं करायचं काय असा प्रश्न व्यवस्थापकांना पडलाय. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी. शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नवी मुंबईत देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. मी सध्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभा आहे आणि या ठिकाणी 25 ते 30 हजार कार्यकर्ते शिंदे समर्थक या ठिकाणी उपस्थित राहतील जेवणासाठी तसेच नाश्त्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात आपण या ठिकाणची अवस्था पाहाल तर काही शेकडो लोक आहेत, म्हणजे बघायला गेलं तर 200 ते 300 कार्यकर्ते केवळ या ठिकाणी उपस्थित असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अजूनही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत. 25 ते 30 हजार जणांचा आकडा सांगण्यात आला होता, मात्र बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते सध्या सिडको एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळत आहेत. जेवणाचे तब्बल 17 पेक्षा अधिक काउंटर या ठिकाणी लागलेले आहेत, मात्र केवळ एखाद काउंटरवरती जेवणासाठी कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहिलेले पाहतायत. त्याचबरोबर आरामासाठी हा संपूर्ण कार्पेट अंथरण्यात आला होता. काही तुरळक लोक या ठिकाणी आराम करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शिंदे गटात जे भव्य असं जय तयारी या ठिकाणी सिडको एक्झिबिशनमध्ये करण्यात आली होती तशा प्रकारचं जे चित्र आहे सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा हा नेमका कसा होतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. सिद्धेश म्हात्रे, साम टी व्ही, नवी मुंबई.